नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सीने राज्यसेवा दोन हजार ची सेकंड अँसर की डिस्प्ले केली आहे अनेक विद्यार्थ्यांची मागणी आहे की सर कट ऑफ किती येऊ शकतो मागच्या दोन हजार एकवीसचा एक अंदाजा घेऊन त्यावेळेला खरं तर सी सॅट क्वालिफाय आता क्वालिफाईंग आहे त्यावेळेला मेरिटमध्ये होतो हा एक पॉईंट जर वगळला आपण तर एक चंद्रल चर्चा आपण करू शकतो जे काही रिॲन्सर की दिली आहे त्या आधारावर एक आपण कट ऑफ आप, काढण्याचा प्रयत्न करूया यामध्ये सगळ्यात पहिले हे सांगू इच्छितो की जे विद्यार्थ्यांचा कट ऑफमध्ये येत नाही आहे त्यांचा स्कोर कमी आहे त्यांनी फार घाबरण्याची गरज नाही दोन हजार तेवीसचा डिस्क्रिप्टिव्ह जरी सिलेबस असला तरी तो सोपा आहे स्टडी विथ अकॅडमीवर भरपूर लेक्चर्स येत्या काळात मी टाकतो आहे सी शॅटच्या रिलेटेड असतील किंवा इथिकच्या असेल मुख्य पूर्वच्या दोन्ही पण हा झाला एक पहिला भाग जे विद्यार्थी कट ऑफची मागणी करतात त्याच्यावर थोडीशी चर्चा करूया आपण सुरुवात करूया आपण दोन हजार एकवीसचा जो काही कट ऑफ होता त्याला एक अनालिसिससाठी आपण एक पी पी टी घेतली आहे इथं आता बघा जो काही ओपन कॅटेगरीचा जो काही कट ऑफ येऊ शकतो यामध्ये तर पहिले आपण जनरल स्टडीजलाच मेरिट लिस्टमध्ये येणाऱ्या मेरिटशी रिलेटेड आहे शिशॅट क्वालिफाईंग असल्यामुळे आता जी काही जनरल चा जो काही कट ऑफ येईल आता जी एसला कन्सिडर करून माझ्या मतानुसार तो एकशे चार ते एकशे आठपर्यंत असू शकते थोडा कमी जास्त होऊ शकते पण ॲप्रॉक्झिमेट याला आपण अधिक जर जोडण्याचा प्रयत्न केला अधिक क्लिअर आणण्याचा प्रयत्न केला तर साधारण एकशे पाच ते एकशे सातपर्यंत असा आहे मागे पुढे होऊ शकतो काही विद्यार्थ्यांचा शंभर असेल जेव्हा रिझल्ट येईन त्यावेळेला त्यांचा आला तर सरांनी आकडेवारी खूप वाढून दिली असं नाही एक जनरल लाईक चर्चा करतो आहे आपण ठीक आहे तर साधारण एकशे चार ते एकशे आठच्या दरम्यान ओपन जनरलचा कट ऑफ येण्याची शक्यता माझ्या मते आहे यामध्ये जर आपण फिमेलच्या जनरल किंवा ओपन फिमेलचा अभ्यास केला एकंदरीत मागच्या काही आकडेवारीचा अंदाजा घेतला तर माझ्या मते इथे नव्वद ते एकशे चारपर्यंत ओपन कट कटऑफ जाऊ शकतो पण पुन्हा यामध्ये थोडं व्हॅरिएशन होईल फार कमी किंवा फार जास्त जो काही स्कोअर येईल त्यावर आपण बघूया हा झाला ओपनचा जो काही ठळक ठळक आपण बघितला जवळजवळ हाच सीच्या रिलेटेड पण असेल कारण ओपन आणि सीमध्ये फारसा खूप मोठं अंतर पडत नाही साधारणतः हा स्कोअर आपल्याला सीमध्ये दिसत आहे पुढे चर्चा आपण एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यासाठी करूया एस सी कॅटेगरीच्या विद्यार्थी त्यामध्ये जनरल जर आपण बघितले एस सी जनरल मागचा जो हो काय अनुभवातून लक्षात येते की त्या आधारावर आपल्याला असं लक्षात येईल की हा कट ऑफ नव्वद ते एकशे चारपर्यंत जाऊ शकतो पुन्हा प्लस मायनस यामध्ये होईल ॲप्रॉक्झिमेट तुम्ही काढलं तर लक्षात येईल की हा काय आकडा येऊ शकतो यामध्ये फिमेलच्या बाब एस सी फिमेलचा जर आपण चर्चा केली तर माझ्या मतानुसार पुन्हा यामध्ये थोडं व्हॅरिएशन होईल ठळक ठळकमध्ये ऐंशी ते नव्वद या दरम्यान आपल्याला एस सी शेड्यूल कास्ट फिमेल महिला वर्गासाठी हा स्कोर असेल मागचा जर काही रेफरन्स आपण घेत गेलो तर आपल्याला असं लक्षात येते की एस टी कॅटेगरीचा शेड्यूल ट्राईबचा जो काही स्कोअर येईल किंवा कट ऑफ येईल तो आपल्याला असं लक्षात येते की साधारणतः इथं थोडा प्लस मायनस केला आपण तर ऐंशी ते नव्वदच्या दरम्यान कमी जास्त थोडा होऊ शकते यामध्ये एस टी जनरल आपल्याला दिसून येईल जर आपण एस टी महिलांचा म्हटलं तर हा बऱ्यापैकी कमी होईल इथं जर आपण बघितलं तर हा बऱ्यापैकी कमी होऊ शकतो म्हणजे सत्तरचे कमी खाली जाऊ शकतो कारण काय तर एकंदरीतच जो काही मी विचार केला त्यामध्ये सहाशे तेवीस एवढ्या पोस्ट सध्या एम पी एस सीनी डिस्प्ले केलेल्या आहेत राज्यसेवा दोन हजार बावीससाठी दोन हजार तेवीसची पण चर्चा करू नंतरच्या काळात पण चांगलं म्हणजे आतापर्यंत राज्यसेवेच्या इतिहासामध्ये खूप चांगल्या पोस्ट आलेल्या आहेत या आधारावर जर बघितलं तर साधारणत हा स्कोअर सत्तर ते ऐंशी किंवा मा थोडा मायनस पण इकडे जाऊ शकतो साधारण आपल्याला दिसते की एक चार मेजर कॅटेगरीचा जर आपण कट ऑफ आप काढला तर बाकी कॅटेगरीचा पण कट ऑफ निघेल जसं स्पेशल बॅकवर्ड क्लास आहे किंवा एन टी बी आहे डी टी ए आहे तर याच्यामध्ये साधारणतः दोन किंवा तीन मार्क मायनस दोन ते मायनस तीन एवढा जर आपण इथे कमी केला तर हा या बाकी कॅटेगरींचा स्कोअर आपल्याला इथून दिसून येते एकंदरीतच विद्यार्थ्याची मागणी आहे या आधारावर मी कट ऑफ एकशे चार चा करा, करा, ते एकशे आठपर्यंत ओपन जनरलचा डिस्प्ले केला आहे सांगितला आहे याच्या कमी पण होऊ शकते आणि ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट येणार नाही त्यांनी आवर्जून सेवन ट्रिपल सिक्स एट वन एट थ्री सेवन सिक्सवर मला कॉल करा मेसेज करा व्हॉट्सअप करा दोन हजार तेवीसची स्ट्रॅटर्जी त्या विद्यार्थ्यांना मी सांगेल जो की बल्की विद्यार्थी मोठा असेल जे मेन्सला असतील त्यांना जे काही अंदाज आहे त्या अंदाजावरती अभ्यासाची तयारी करू शकतात इथे हा व्हिडिओ थांबूया धन्यवाद